नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक दोन जून दोन हजार बावीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे शुभकृत नाम संवत्सर आहे सूर्याचं चा उत्तरायण चालू आहे ग्रीष्म ऋतू आहे ज्येष्ठाचा महिना आहे शुक्ल पक्षाची तृतीय आहे नक्षत्र आद्रा आहे योग गंड आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे आजच्या दिवसाचा जो गुलिकाल काल आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून एक मिनिटापासून ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी दोन वाजून सहा मिनिटापासून ते तीन वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते सात वाजून बावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवशीचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथून राशीमध्ये भ्र भ्रमण करणार आहे हा चंद्र हर्षल बरोबर लाभयोग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ काय असेल या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेज राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि तुमच्याच राशीमध्ये असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे हा थोडासा धावपळीचा असेल जसं की तुमचा स्वभावसुद्धा आहे की बरीचशी कामं तुम्ही हातात घेता आणि ते पूर्णसुद्धा करून दाखवता तर अशाच प्रकारचा काहीसा दिवस असणार आहे त्यामुळे आजचा जो जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे महत्वाचं म्हणजे तुमची कामं पूर्ण होताना दिसणार आहेत परंतु येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भामध्ये कुठल्या व्याधीने जर का तुम्ही पीडित असाल तर त्याची काही लक्षणं तुम्हाला दिसू शकते या लक्षणांवरती लगेचच्या लगेच काम करणं गरजेचं आहे तुमची रास थोडीशी दुर्लक्ष करते तर संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण ती लक्षणं पुढे जाऊन उग्र रूप धारण करू शकतात या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वाचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ व्रिशवराश। राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे वेयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे उत्तम प्रकारचा ग्रहमाण आहे आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात दिसून येते त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही खर्च होणं किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूक होणं गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये काही चांगले ऑप्शन समोर येणं अशा प्रकारच्या काही गोष्टी आजच्या दिवशी नक्की घडून येतील आजचा जो दिवस आहे हा हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असा असणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते गैरसमज होऊ शकतात संशयाचं वातावरण तयार होऊ शकतं अशा प्रकारच्या कित्येक गोष्टी होऊ शकतात तर थोडंसं सतर्क सा राहणं महत्त्वपूर्ण राहील जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा काळजी घेणं महत्त्वाचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथून राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे लाभस्थानात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे आत्मविश्वास पूर्ण असेल बरीचशी कामं हातात घेऊन ती पूर्ण करण्यासाठी धावपळ करणं असा जो तुमचा स्वभाव आहे तोच आजच्या दिवशी दिसून येईल अर्थात तुमची कामं मात्र पूर्ण होताना नक्की दिसतील त्यामुळे तुमचा आत्मविश्वास दुनावलेला दिसेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आपली फसवणूक तर होत नाही ना आपल्याला काही चुकीचं सा सांगितलेलं जात नाही ना अशा प्रकारच्या काही गोष्टींच्या संदर्भात थोडंसं सतर्क राहणं महत्त्वपूर्ण राहील तुमची जी रस आहे ही तशी सतर्क राहत नाही सावध दिसत नाही परंतु येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं स्वतःप्रती आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याप्रती थोडीशी सतर्क सतर्कता सतर्कता सतर राखणं महत्त्वाचं राहील ही गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक राहिली गोष्ट तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे दशमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं तुम्ही स्वतःसाठी तो दिवस आहे तो हे कराल पूर्ण कराल स्वतःसाठी त्याचा उपयोगात आणाल महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काही कामं करण्यापेक्षा स्वतः कुठे बाहेर फिरायला जाणं आणि थोडासा एकांततेचा थोडासा आनंद घेणं असा आजचा दिवस राहील एकंदरीत आजचा जो दिवस आहे हा दिवस तुमच्यासाठी शांततापूर्वक जाणार आहे अशातच तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टीसुद्धा आठवू शकतील जे की तुमच्या कार्यक्षेत्राशी संबंधित असतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कोणाला काही कमिटमेंट करणं प्रॉमिसेस करणं किंवा कागदोपत्री व्यवहारासंदर्भात महत्त्वपूर्ण कामं करणं अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं महत्त्वाचं राहील आणि तशा गोष्टी करायच्या असल्यास नीट विश्लेषण करून आणि सखोलपणे विचार करून निर्णय घेणं महत्त्वाचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीचा लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे भाग्यात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला चांगल्या प्रकारचे लाभ निश्चित दिसून येतील यापूर्वी असे लाभ की जे झालेले नव्हते त्यामध्ये अडथळे आले होते आणि काही कारणास्तव ते लांबले गेले होते तर आजच्या दिवशी अशा प्रकारचे लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्यामुळे तुमचा मूड खूप चांगल्या दिसून येईल तुमचे मित्रपरिवार असतील त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाणं त्यांच्या भेटीगाठी घेणं त्यांच्यावर बोलणं एकंदरीत तुमचा वेळ हा आजच्या दिवशी चांगल्या प्रकारे व्यतीत होऊ शकेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आर्थिक संदर्भात गुंतवणूक असेल किंवा खर्च असेल मोठे निर्णय घेऊ नका ते संपूर्णपणे चुकण्याची शक्यता जास्त आहे तुमची जी रास आहे ही बऱ्याच वेळेस मोठा निर्णय घेते आणि मोठा निर्णय घेऊन त्याचे त्याच्या संदर्भामध्ये इम्प्लिमेंट करणं रिस्क घेणं अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या राशीकडून केल्या जातात येणाऱ्या ते दिवसामध्ये तसे प्रकार किंवा तसे विचार अजिबात करू नका त्यामुळे तोटा होऊ शकेल आणि जीवनाला एक वेगळीच दिशा मिळू शकेल तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी, या जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या दहाव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडंसं जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले विचार तुमच्या मनात घोळत राहतील अर्थात जी काय तुमची कार्यक्षेत्राच्या संदर्भात अडकलेली कामं होती ते आजच्या दिवशी अनपेक्षितपणे पूर्ण होताना सुद्धा दिसून येतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्वपूर्ण निर्णय जो की आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असेल अजिबात घेऊ नका भावनेच्या आहारी जाऊन घेतले गेलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जर का तुम्हाला कुठलेही निर्णयच घ्यायचे असतील तर नीट विचारपूर्वक विश्लेषण करून त्या संदर्भातला निर्णय हा तुम्ही घेऊ शकता परंतु आजचा दिवस चांगला आहे येणार दोन ते तीन दिवसामध्ये थोडीशी स्वतःप्रती सावधानता बाळगणं महत्त्वाचं राहील यानंतरची जी है, है रास आहे ती आहे रास तुळ राशीच्या चंद्राचा चंद्राचा आहे सप्तमात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील जीवनाच्या संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेणं किंवा काहीतरी आखणी करणं महत्त्वपूर्ण गोष्टी हाती लागणं किंवा जर का तुम्ही जीवनाच्या संदर्भात काही मोठी गोष्ट करत असाल तर त्या संदर्भात त्या संदर्भातल्या काही गोष्टी तुम्हाला अनपेक्षितपणे समजू शकतील नक्की त्याच्यावरती विचार करून त्या संदर्भात तुम्ही गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता आजचा दिवस आहे तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा खूप चांगला दिसेल आजच्या दिवशी थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरे होणं हा प्रकारसुद्धा होऊ शकतो एकंदरीत आजचा दिवस तुमच्याकडे शुभफलदायी असा असेल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेऊ नका कमिट कमिटमेंट कमिट करणं प्रॉमिसेस करणं असे निर्णय टाळणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या आठव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे सहाव्या सणात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी तुम्हाला अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत जर का तुम्ही कुठल्या व्याधीने जर का त्रस्त असाल तर त्याची काही लक्षणं तुम्हाला आजच्या दिवशी येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये इझी मनी ज्याला आपण म्हणतो झटपट पैसे ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या पैशाच्या मागे लागून किंवा झटपट सक्सेस देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे लागून रिस्क घेऊन कुठलेही मोठे निर्णय घेऊ नका तुम्ही संपूर्णपणे फसले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे जर तुमचा व विवाह झालेला असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर संदर्भामध्ये सुद्धा काही पूर्व पूर्ण जे प्रसंग आहेत ते येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आहे तर त्यासंदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या सातव्या सणा चंद्राचा भ्रमण आहे पाचव्या सणाचा असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील तुमच्या दोघांमध्ये जे हार्मोनी आहे ती खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल आरोग्याच्या संदर्भात सुद्धा कुठलेही त्रास किंवा त्रासदायक गोष्टी तशा दिसून येणार नाहीत परंतु येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये छोटी मोठी अशी कारणं असतील की ज्यामुळे तुमचं आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारांमध्ये काही गैरसमज वगैरे निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे ज्या ठिकाणी तुम्ही काम करता नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील खास करून जे गुप्तशास्त्र असतील त्यांच्या कारवाया वाढू शकतील तुमच्या इमेजला धक्क्या लागण्यासारखे प्रसंग सुद्धा निर्माण होऊ शकतील तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं अतिशय महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सहाव्या सणचंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र योग करणार आहे आजच्या दिवशी जर का तुम्ही जॉबलेस आहात असाल तर जॉब मिळण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जे जे काय तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे सहकर्मी असतील त्यांच्याकडून तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत मिळेल सल्ले मिळतील त्याचप्रमाणे तिच्याचं वातावरणसुद्धा आजच्या दिवशी खूप चांगलं दिसून येईल वैवाहिक जोडीदारावरच्या नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात सुरळीत होतील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं महत्वपूर्ण राहील आरोग्याच्या संदर्भातले काही व्याधी असेल त्याचे काही लक्षणं दिसतील त्याचप्रमाणे आपली फसवणूक तर होणार नाही ना अशा प्रकारच्या काही गोष्टी तुमच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये अनुभवास येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील काळजी घ्या ही गोष्ट जास्त महत्त्वपूर्ण आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशी ज्या पाचव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणाऱ्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमधली हार्मणी आजच्या दिवशी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये सुद्धा काही चांगल्या प्रकारचे लाभ मिळण्याची शक्यता आजच्या दिवशी खूप चांगल्या प्रकारची राहील तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं असतील ते आजच्या दिवशी पूर्ण होण्याची शक्यता मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील खास करून मानसिक आरोग्य थोडंसं बिघडण्याची शक्यता जास्त राहील जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे साधारणत गैरसमजामुळे काही गोष्टी निर्माण होतील आणि त्या विकोपाला जातील तुमचे जे रिलेशनशिप आहे ती अगदी टोकापर्यंत जाण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील तर थोडंसं काळजी घ्या या संदर्भामध्ये सजग राहणं महत्त्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीनराशिच्या चतुर्थ सणा चंद्राचा भ्रमण आहे द्वितीयात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा त्याचप्रमाणे येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये घरातले व्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदार यांच्याबरोबर थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होईल गैरसमज होतील आणि हे गैरसमज ताणले जाण्याची शक्यता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये जास्त प्रमाणात राहील स्वतःवरती म नियंत्रण ठेवा अशा काही गोष्टी तुम्हाला जाणवल्या वाटल्या तर थोडासा त्याच्यावरती लगेचच्या लगेच निर्णय अजिबात घेऊ नका गोष्टी थोड्याशा वाढल्या जातील आणि त्याच त्या विकोपालासुद्धा जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील तर त्यासंदर्भात अशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील तर मित्रांनो हे होतं दिनांक दोन जून दोन हजार बावीसकरताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद